Hello everyone, namaskar. In this video we are going to discuss about parallelogram, rectangle, square, rhombus, trapezium and isosceles trapezium, these types of quadrilateral. And this information is very useful for MTS, NTS, NMMS, 8 scholarship exam and all competitive exam. So let us start. Parallelogram. What is parallelogram? A pair of opposite sides are parallel and congruent, then that type of quadrilateral is parallelogram. आता इथे कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत पॅरलोग्रामच्या? अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. बघा, अपोजिट साइड्स याच्या काय राहतात? कॉन्ग्रुएंट राहतात आणि पॅरलल सुद्धा राहतात. लक्षात घ्या, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट अँड पॅरल. म्हणजेच पी क्यू 5 असेल तर एस आर पण 5, ही जर 6 असेल तर ही पण 6, राईट. आणि पी क्यू पॅरल टू एस आर आणि पी एस पॅरल टू क्यू आर. दिस इज फर्स्ट प्रॉपर्टी रिगार्डिंग अपोजिट साइड. सो अपोजिट साइड्स आर पॅरल अँड कॉन्ग्रुएंट. देन अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. आता इथे अपोजिट अँगल्स कुठले आहेत? अँगल पी आणि अँगल आर हा अपोजिट अँगल आहे, राईट. समजा हा 60 असेल तर अँगल आर सुद्धा काय राहील? 60 राहील. एज वेल एज अँगल क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एस, राईट. समजा हा 120 असेल तर हा सुद्धा अँगल 120. सो वी कॅन से अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे ऍडजेसंट अँगल्स. आता ऍडजेसंट अँगल्स कशाला म्हणतात? अँगल पी आणि अँगल क्यू हे ऍडजेसंट अँगल्स आहे. अँगल पी आणि अँगल एस हा ऍडजेसंट अँगल्स आहे. एस आणि आर हा ऍडजेसंट आहे. आर आणि क्यू हा ऍडजेसंट आहे, राईट. सो दीज ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय? त्यांची सम जी आहे ती 180 degrees. लक्षात घ्या, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे आणि ऍडजेसंट अँगल्स सप्लिमेंटरी आहे. म्हणजे जर तुम्हाला हा 70 दिला असेल तर हा तुम्हाला काढता येतो, दिस इज 110, बिकॉज ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. द थर्ड प्रॉपर्टी इज डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. फोर्थ प्रॉपर्टी, डायगोनल बायसेक्ट ईच अदर, राईट. आता जर मी या पॅरलोग्रामचे डायगोनल्स काढले, राईट, तर डायगोनल्स मीन्स सेगमेंट जॉईनिंग अपोजिट व्हर्टायसेस, राईट. आता मी हा पी आर काढला आणि हा क्यू एस काढला, राईट. तर हे जे दोन डायगोनल्स आहे, लेट दे मीट ॲट पॉईंट ओ. तर इथे प्रॉपर्टी आहे डायगोनल बायसेक्ट ईच अदर. म्हणजेच काय म्हणू आपण? हे जर 5 असेल तर हे 6 असेल, हे पण 5 असेल आणि ही जर 3 असेल तर हे पण 3 असेल. म्हणजे पी ओ इज इक्वल टू ओ आर आणि एस ओ इज इक्वल टू ओ क्यू. सो दिस इज ऑल अबाउट पॅरलोग्राम. अपोजिट साइड्स आर पॅरल अँड कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँड डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. लेट अस डिस्कस अबाउट रेक्टँगल. आता रेक्टँगल इट इज वन टाइप ऑफ क्वाड्रिलेटरल इन विच ईच अँगल इज राईट अँगल अँड अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. आता इथे काय आहे की ज्या पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या रेक्टँगलला लागतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की एव्हरी रेक्टँगल इज पॅरलोग्राम, राईट. त्यानंतर इथे पॅरलोग्रामच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत दोज प्रॉपर्टीज आर अप्लिकेबल टू रेक्टँगल. म्हणजे कुठल्या प्रॉपर्टीज? अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड पॅरल. म्हणजे पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू एस आर, पी क्यू इज पॅरल टू एस आर, पी एस इज कॉन्ग्रुएंट टू क्यू आर, पी एस इज पॅरल टू क्यू आर. त्यानंतर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँड डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. या प्रॉपर्टीज अप्लिकेबल आहे. इन ॲडिशन टू दॅट काय म्हणता येईल? फक्त एक लक्षात घ्या की प्रत्येक रेक्टँगल हा पॅरलोग्राम असतो. मग ईच अँगल इज राईट अँगल. म्हणजे प्रत्येक अँगल जो आहे तो काय आहे? राईट अँगल आहे, ठीक आहे. त्यानंतर डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट अँड बायसेक्ट ईच अदर. बघा, पॅरलोग्रामचे डायगोनल्स बायसेक्ट करतात पण याचे जे डायगोनल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. दिस इज ऑल अबाउट रेक्टँगल. लेट अस डिस्कस अबाउट नेक्स्ट क्वाड्रिलेटरल स्क्वेअर. स्क्वेअर पहा, एव्हरी स्क्वेअर इज पॅरलोग्राम. बघा, प्रत्येक स्क्वेअर हा पॅरलोग्राम आहे. म्हणजे पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या स्क्वेअरला अप्लिकेबल आहेत. इन ॲडिशन टू दॅट काय म्हणता येईल? ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. बघा,
स्क्वेअरच्या सगळ्या साईड्स कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे एक जर सिक्स असेल तर बाकीच्या सगळ्या पण काय राहतील, सिक्स राहतील. ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट अँड आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, म्हणजे हे जर मी डायगोनल्स काढले आणि हे डायगोनल्स सपोज दे मीट ॲट पॉइंट ओ, मग आपण म्हणता येईल की सेगमेंट पी आर परपेंडिक्युलर टू सेगमेंट क्यू एस, राईट. दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर अँड बायसेक्टिंग म्हणजे पी ओ इज इक्वल टू ओ आर, ओ क्यू इज इक्वल टू ओ एस, राईट. सो एव्हरी स्क्वेअर इज पॅरलोग्राम आणि बाकीच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत की प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा, सगळ्या साईड्स कॉन्ग्रुएंट आहे, डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहे आणि डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. लेट अस टॉक अबाउट रोम्बस. एव्हरी रोम्बस इज पॅरलोग्राम, म्हणजे पॅरलोग्रामच्या सगळ्या प्रॉपर्टीज याला अप्लिकेबल आहे. इन ॲडिशन टू दॅट ऑल साईड्स आर कॉन्ग्रुएंट, प्रत्येक साईड जी आहे, प्रत्येकाची लेंथ जी आहे ती सारखी असते. त्यानंतर डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, म्हणजे हे जे डायगोनल्स आहे हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. त्यानंतर डायगोनल बायसेक्ट द पेअर ऑफ अपोजिट अँगल, समजा आपण आपण म्हणू ए बी सी डी, राईट. आणि मग हा जो डायगोनल आहे हा अपोजिट अँगलला बायसेक्ट करतो, म्हणजे हा जर 30 असेल तर हाय पण 30, राईट. सो डायगोनल्स बायसेक्ट द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स. लेट अस टॉक अबाउट ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम मध्ये काय, पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅरलल, म्हणजे बघा हा एबीसीडी ट्रॅपेझियम आहे, यामध्ये आपण म्हणू ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅरलल, ए बी इज पॅरलल टू सी डी, बरोबर आहे. त्यानंतर द सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉइंट ऑफ नॉन पॅरल साईड्स ऑफ ट्रॅपेझियम इज कॉल्ड इट्स मेडियन, म्हणजे समजा आपण म्हणू ह्या ए डी आणि बी सी या नॉन पॅरल साईड आहे, समजा याचा मिड पॉइंट पी आहे, याचा मिड पॉइंट क्यू आहे. सो दिस इज सेगमेंट जॉईनिंग मिड पॉइंट ऑफ नॉन पॅरल साईड, दिस सेगमेंट इज कॉल्ड मेडियन, राईट. सो दिस इज ऑल अबाउट ट्रॅपेझियम. द लास्ट वन इज आयसोसिलियस ट्रॅपेझियम. इफ वन पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅरलल, बघा एक पेअर अपोजिट साईडची पॅरलल आहे, नॉन पॅरलल साईड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे वन पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅरलल आणि ह्या ज्या नॉन पॅरलल साईड आहेत त्या काय आहेत, कॉन्ग्रुएंट, म्हणजे आपण म्हणू पी एस इज इक्वल टू क्यू आर, बरोबर आहे. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, हे जे डायगोनल्स आहे, डायगोनल पी आर इज कॉन्ग्रुएंट टू डायगोनल्स क्यू एस, अँड द बेस अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे अँगल एस आणि अँगल आर, अँगल एस इज इक्वल टू अँगल आर, राईट. त्यानंतर अजून आपण म्हणू की दिस इज एम इज मिड पॉइंट ऑफ पी एस अँड एन इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर, बरोबर आहे. सो दीज आर द मिड पॉइंट ऑफ नॉन पॅरल साईड इफ आय जॉईन दिस, राईट. सो दिस इज द सेगमेंट जॉईनिंग मिड पॉइंट ऑफ नॉन पॅरल साईड. मग तो जो एम एन आहे, एम एन कसा असतो, इट इज हाफ ऑफ सम ऑफ लेंथ ऑफ पॅरल साईड, म्हणजे ह्या ज्या पॅरल साईड आहे पी क्यू आणि आर एस याच्या हाफ आहे, राईट. सो ऑल दिस इज अबाउट आयसोसिलियस ट्रॅपेझियम. जे चॅनेलवर नवीन आहेत ते नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित प्रॉब्लेम्स बघू. थँक्यू.